Dear student, in the last lecture, we have seen distance and displacement, the next speed and velocity. What is meant by speed? We have seen the distance traversed by an object in unit time is called the speed of that object. जे एकक कालावधी जो आहे तर ते एकक कालावधीमध्ये एखादा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाने कापलेलं जे काही अंतर जे आहे तर त्या अंतराला काय म्हणताना दिसतो आपण त्या ठिकाणी चाल जे आहे तर ती चाल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग स्पीड? त्या ठिकाणी असणारे जे काही स्पीड जे आहे तर ती चाल त्या ठिकाणी मोजण्यासाठी कोणता त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे? तर सर्वसाधारणपणे पहा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की स्पीड इज इक्वल काय सांगता येईल आपल्याला की सर्वसाधारणपणे शॉर्टकट मध्ये डिस्टन्स अपॉन टाइम अशा पद्धतीचा असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी स्पीडचा सांगता येईल. किंवा दुसरा आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला त्या ठिकाणी सांगता येईल की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रान्सवर्स डिवाइडेड बाय टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग द डिस्टन्स. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी असणारा जे काही स्पीड जो आहे तर त्या स्पीडचा असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरू शकतो. नेक्स्ट, व्हेन वी से दॅट द स्पीड ऑफ द कार इज 40 किलोमीटर पर आवर, देर इज नो नीड टू स्पेसिफाय द डिरेक्शन बट टू प्रेडिक्ट वेदर ए स्टॉर्म विल रीच ए पर्टिक्युलर प्लेस आर नॉट ए मेन्शन ऑफ इट डिरेक्शन इज इसेन्शियल. पाहता या ठिकाणी काय सांगितले की व्हेन वी से दॅट द स्पीड ऑफ द कार इज 40 किलोमीटर पर आवर, देर इज नो नीड टू स्पेसिफाय द डिरेक्शन. ज्या वेळेला आपण एखादी असणारी जी काही गाडी जी आहे तर त्या गाडीची असणारी जी काही चाल जी आहे तर ती चाल त्या ठिकाणी 40 किलोमीटर प्रति तास असं सांगतो तर तेव्हा त्याची दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नसते. बट टू प्रेडिक्ट वेदर ए स्टॉर्म विल रीच ए पर्टिक्युलर प्लेस आर नॉट ए मेन्शन ऑफ इट डिरेक्शन इज इसेन्शियल. म्हणजे ज्या वेळेला एखादं असताना जे काही वादळ जे आहे स्टॉर्म जे आहे तर ते स्टॉर्म वादळ निश्चित ठिकाणी येणार आहे की नाही याची कल्पना येण्यासाठी दिशेचा असणारा जो काही उल्लेख जो आहे तर तो उल्लेख करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. आता पुढे त्याच्यानंतर काय सांगितलं आपल्याला की डिस्टन्स. आता डिस्टन्स कशाला म्हणायचं? द लेंथ ऑफ द रूट ॲक्च्युली ट्रान्सवर्स बाय ए मुव्हिंग बॉडी इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज डिरेक्शन इज कॉल्ड डिस्टन्स. सर्वसाधारणपणे एखादी असणारी जी काही गतिमान वस्तू जी आहे तर त्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेलं जे काही मार्गाची असणारी जी काही लांबी जी आहे तर त्या लांबीलाच आपण त्या ठिकाणी डिस्टन्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. व्याख्येमध्येच आपल्या लक्षात येताना दिसते की त्या ठिकाणी असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूने दिशेचा त्या ठिकाणी काही विचार केलेला नाही आणि दिशेचा विचार न करता त्या ठिकाणी काय केलेले तिनं पूर्ण केलेले जो काही मार्ग जो आहे तर त्या मार्गालाच आपण त्या ठिकाणी डिस्टन्स म्हणताना दिसतो, अंतर त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि देअरफोर डिस्टन्स इज ए स्केलर क्वांटिटी आणि म्हणून त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी अदिश राशी आहे. आदिश राशीमध्ये फक्त काही केलेले तर त्याचं असताना जे काही मूल्य जे आहेत मॅग्निट्यूड जे आहे तर ते मॅग्निट्यूड जरी सांगितलं तर त्याची पूर्ण त्या ठिकाणी कल्पना येताना असते आणि म्हणून या ठिकाणी अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी स्केलर क्वांटिटी आहे. सेकंड, डिस्प्लेसमेंट द मिनिमम डिस्टन्स ट्रान्सवर्स बाय ए मुव्हिंग बॉडी इन वन डिरेक्शन फ्रॉम द ओरिजिनल पॉईंट टू रीच द फायनल पॉईंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. पता एखाद्या गतिमान वस्तूनं त्या ठिकाणी त्याचा असणारा जो काही ओरिजिनल पॉईंट किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आरंभ बिंदू त्या ठिकाणी म्हणताना दिसतो की आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेनं पार केलेलं कमीत कमी जे काही अंतर जे आहे तर त्या अंतराला काय म्हणताना दिसतो आपण तर त्या ठिकाणी विस्थापन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इन डिस्प्लेसमेंट बोथ डिस्टन्स अँड डिरेक्शन आर टेकन इन टू अकाउंट. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की विस्थापनामध्ये अंतर आणि दिशा या दोन्ही गोष्टींचा आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी केलेला आहे आणि देअरफोर
displacement is a vector quantity. And manun ya thikani vistapan jay tar te vistapan tya thikani sadish rashi aahe. Punha navila ya thikani aplyala aahe tar to paryant tumhi tya thikani lakshat thevayche ki sarvasadharanpane distance jay tar te scalar quantity aahe. Tyachyanantar displacement jay tar te vector quantity aahe. Pudhe ata kay sangitle in displacement both distance and direction are taken into account and therefore displacement is a vector quantity आता आपण त्या ठिकाणी पाहिलं की विस्थापन जे आहे तर त्या विस्थापनामध्ये अंतर आणि दिशा अशा दोघांचाही त्या ठिकाणी विचार करतो आणि म्हणून त्या ठिकाणी असणारे जे काही विस्थापन जे आहे तर ते विस्थापन त्या ठिकाणी कोणते सांगते आपल्याला सदिश राशी त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पुढे आता व्हेलॉसिटी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे की व्हेलॉसिटी इज द डिस्टन्स transverse by a body in specific direction in unit time. वेग म्हणजे विशिष्ट दिशेनं एक कालावधीमध्ये वस्तूनं कापलेलं त्या ठिकाणी अंतर आहे. पुन्हा एकदा पहा काय म्हटलंय की velocity is the distance transverse by a body. अंतर म्हणजे काय तर तो असणार तर काय एखादा असणार तर काही बॉडी जी आहे ऑब्जेक्ट जो आहे तर त्या ऑब्जेक्टनं कापलेलं अंतर परंतु ते अंतर कसं सांगितले इन ए स्पेसिफिक डिरेक्शन विशिष्ट दिशेनं आणि पुढे सांगितलं आपल्याला इन युनिट टाईम म्हणजे एकक कालावधीमध्ये एखाद्या असणारी जी काही बॉडी जी आहे तर त्या बॉडीनं विशिष्ट दिशेनं कापलेलं जे काही अंतर जे आहे तर त्या अंतराला आपण त्या ठिकाणी व्हेलॉसिटी जी आहे तर ती व्हेलॉसिटी म्हणताना दिसतो. The velocity of the body can be calculated by the following formula. एखादा असताना जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग आपल्याला त्या ठिकाणी मोजायचा आहे तर तो मोजण्यासाठी खालील प्रकारचं असणारं जे काही सूत्र जे आहे तर त्या सूत्राचा वापर त्या ठिकाणी केला तो मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी नवीला ह्या ठिकाणी ते वापरायचे. आता व्हेलॉसिटी काय दिलेली की व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन पीरियड ऑफ द टाइम रिक्वायर्ड फॉर द डिस्प्लेसमेंट म्हणजे वेग बरोबर विस्थापन भागिले विस्थापनाला लागलेला जो काही वेळ जो आहे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागलेला जो काही कालावधी जो आहे तर त्या कालावधीचा विचार त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर पुढे आता काय दिलेले की लेट अस फाइंड द युनिट या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही चल जे आहेत काही असणाऱ्या ज्या काही क्वांटिटीज ज्या आहेत तर त्या क्वांटिटीजचा असणाऱ्या जे काही युनिट्स जे आहेत तर ते युनिट आपल्याला त्या ठिकाणी लिहायला सांगितले. आता कसं लिहित आहे की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला पहिलं त्या ठिकाणी दिलेलं आहे की त्या ठिकाणी राईट द फॉर्म्युला स्पीड स्पीडचा फॉर्म्युला आपण मागे त्या ठिकाणी लिहिला होता की सर्वसाधारणपणे स्पीड जे आहे तर त्या स्पीडचा असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला लक्षात येत नसते की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स. आता फॉर्म्युला पुन्हा मी त्या ठिकाणी लिहितोय की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असा त्या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी पाहिला. हॅलो मग आता सर्वसाधारणपणे त्यांची असणारी जी काही एकक जे आहे तर ती एकक आपल्याला त्या ठिकाणी लिहायची की आपल्या लक्षात येता नसतंय की असणारे जे काही डिस्टन्स जे आहे तर ते डिस्टन्स कशामध्ये मोजतो आपण त्या ठिकाणी मीटरमध्ये त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर असणारा जो काही टाईम जो आहे तर तो टाईम आपण त्या ठिकाणी सेकंदमध्ये त्या ठिकाणी मोजताना दिसतो आणि म्हणून असताना जे काही स्पीड जे आहे तर त्या स्पीडचं असणारे जे काही युनिट जे आहे तर ते युनिट आपल्याला त्या ठिकाणी मीटर पर सेकंद त्या ठिकाणी सांगता येईल. येते लक्षात. पुढे आता दुसरं आपल्याला सांगितलं की व्हेलॉसिटी तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पण आत्ता त्या ठिकाणी लिहिलता तर व्हेलॉसिटी जे आहे तर त्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पण पुन्हा त्या ठिकाणी लिहितो का की व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम अशा पद्धतीने त्या ठिकाणी येते. पुन्हा आपल्या लक्षात येताना डिस्प्लेसमेंट जे काय अंतर आहे म्हणजे त्या ठिकाणी ते मीटरमध्ये मोजताना दिसतो आणि टाईम जो आहे तर तो टाईम आपण नेहमी सेकंदमध्ये घेताना दिसतो आणि म्हणून सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही व्हेलॉसिटी जे आहे तर त्या व्हेलॉसिटीचं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर आपल्याला त्या ठिकाणी आपलं युनिट जे आहे तर ते युनिट त्या ठिकाणी काय सांगता येईल तर त्या ठिकाणी मीटर पर सेकंद त्या ठिकाणी सांगता येईल. जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की स्पीड जे आहे तर त्या स्पीडच्या फॉर्म्युल्यामध्ये डिस्टन्स अपॉन टाईम्स जे डिस्टन्स जे आहे तर ते आपण मीटरमध्ये जे त्या ठिकाणी घेताना दिसतोय म्हणजे मीटरचं युनिट जे आहे तर त्या ठिकाणी ते
डिस्टन्सचं युनिट जे आहे तर ते मीटर आहे, टाईमचं त्या ठिकाणी सेकंद आहे, आणि म्हणून सर्वसाधारणपणे स्पीडचं असणारं जे काही युनिट जे आहे तर ते मीटर पर सेकंद त्या ठिकाणी येताना दिसतंय. त्याच्यानंतर व्हॅलॉसिटीच्या बाबतीमध्ये त्याचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात येताना दिसतोय की डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम पिरियड, आणि म्हणून त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट जे आहे तर त्या डिस्प्लेसमेंटचं युनिट पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी मीटर आहे, टाईमचं असणारं जे काही युनिट जे आहे तर ते सेकंद आहे, आणि म्हणून व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी मीटर पर सेकंड लिहिताना दिसतो. जे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतोय की स्पीड आणि व्हॅलॉसिटी दोघांचे असणारे जे काही युनिट्स जे आहेत तर ते युनिट्स त्या ठिकाणी सेम आहेत, हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता काय सांगितलंय, इन्सर्ट द युनिट्स इन्स्टेड ऑफ द क्वांटिटीज इन द फॉर्म्युले यू विल गेट द युनिट ऑफ द स्पीड अँड व्हॅलॉसिटी, ते आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. याच्यानंतर पुढे पहा, द युनिट ऑफ स्पीड आर व्हॅलॉसिटी इज रिटन ॲज मीटर पर सेकंद. मग असं आपण त्या ठिकाणी पाहिलं की त्या ठिकाणी चाल असेल की व्हॅलॉसिटी जी आहे तर त्याची एकक लिहित असताना आपण काय लिहिलेलं आहे की सर्वसाधारणपणे मीटर आपण काय म्हटलेलं तर त्या ठिकाणी टाईमचं असणारं जे काही युनिट जे आहे तर ते युनिट आपण त्या ठिकाणी सेकंद त्या ठिकाणी लिहिले किंवा शॉर्टकटमध्ये मीटरसाठी एम आणि असणारा जो काही सेकंद जो आहे तर त्या सेकंदसाठी एस त्या ठिकाणी लिहिलं जातं. अशा पद्धतीनं असणारं जे काही स्पीड असेल व्हॅलॉसिटी असेल तर त्यांची असणारी जी काही एकक जे आहेत तर ती एकक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लिहिले जातात. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.